शहरातील आराध्यदैवत राजाबाजार येथील संस्थान गणपती मंडळाने या वर्षी देखील गणेशोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ट्रस्टतर्फे आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजीव देखाव्यांची परंपरा कायम राहणार आहे. औरंगाबादचे आराध्य ग्रामदैवत राजाबाजार संस्थान गणपतीचे मंडळाकडून गणेशोत्सवात आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजीव देखाव्यासह अनेक प्रकारचे देखावे करणार आहेत. तर सामाजिक भान ठेवून रक्तदान शिबिर, रुग्णांची सेवा, गोशाळांना चारा, लहान मुलांसाठी चित्रकला सह विविध स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं प्रफुल्ल मालानी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. संस्थान गणपतीची ग्रामदैवत यांची परंपरा आहे की दरवर्षी विविध कार्यक्रमाद्वारे जनजागृती आणि उत्सवात जी सत्य परिस्थिती असेल, जी करंट परिस्थिती असेल, त्याच्यावरती प्रबोधन करावं. यावर्षीच्या आपल्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या त्यांची प्रथा आहे जी सजीव देखाव्याची आणि विद्युत यावर्षीचं विशेष आकर्षण राहील आमचं विद्युत रोषणाई. यावर्षी एक विशिष्ट प्रकारच्या आम्ही विद्युत रोषणाई आम्ही चारही बाजूकडून करणार आहोत मंडपाच्या, त्यामुळे लोकांना ते विद्युत रोषणाई एक आकर्षक विद्युत रोषणाई म्हणून एक आकर्षण राहील. दिनांक 25/8 सकाळी आपल्याला दिल्याप्रमाणे सर्व मान्यवरांच्या हस्ते सकाळी 10:30 श्रीची आरती होऊन दरवर्षीप्रमाणे संस्थान गणपती ट्रस्ट अहवाल प्रकाशित केला जातो. तर गणेश स्थापनेची महापूजा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, सतीश चव्हाण, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, मनपा आयुक्त DM मुगळीकर, महापौर भगवान गडामोडे, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष राजू शिंदे यांच्या उपस्थितीत राहणार आहे.